नमस्कार, मी प्रज्ञा पुजारी. सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर आयसर पुणे येथे विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्यातीलच एक म्हणजे स्टेप फॉर स्टेम. या कार्यशाळेमध्ये श्री सतीश भांबरे, मनपा शाळा बोपोडी यांनी देखील सहभाग घेतला होता. कृतीशील कार्यशाळेत सहभाग झाल्यानंतर त्यांनीही नियमितपणे वर्गात कृतींचा वापर करून अध्यापनास सुरुवात केली. आज त्यांनी तयार केलेल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित ध्वनी आणि ध्वनीचे प्रसारण ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर कशाप्रकारे मांडता येईल ते पाहणार आहोत. विषयाची सुरुवात करताना ध्वनी निर्मिती कशी होते किंवा ध्वनी निर्मितीसाठी कंपने कशाप्रकारे महत्त्वाची असतात हे पुढील कृतीद्वारे तुम्ही दाखवू शकता. त्यासाठी साधारण 10 cm x 8 cm पेपर दाखवल्याप्रमाणे कापून घ्या, त्याचा रोल करा आणि त्याची शेवटची बाजू चिटकवून घ्या. पेपरचा रोल तोंडात धरून हवा ओढा. आणि रोलच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पेपर फ्लॅपचे विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला लावा. यावरून ध्वनी निर्मितीसाठी कंपने महत्त्वाचे असतात हे विद्यार्थ्यांना समजलेच असणार. आता आपला आवाज कुठे तयार होतो? या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांना काहीतरी बोलायला लावून त्यांच्या घशावर हात ठेवायला लावा, म्हणजेच कंपने कुठे तयार होतात त्यांनाही समजेल. शिवाय कंठ आणि आवाज याविषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांना शोधायला लावा. आता आपण एकमेकांशी बोलतो म्हणजेच ध्वनीचे एका जागेवरून दुसऱ्या जागे प्रसारण होते, बरोबर ना? मग हे प्रसारण कशा पद्धतीने होते हे दाखवण्यासाठी पुढील कृती करायला सांगा. यासाठी धातूची स्लिंकी ताणून दोन्ही हाताने पकडा आणि त्याच्या एका बाजूने त्याला हलवा. विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरांवर थोडी चर्चा करून तुम्ही ध्वनी आणि ध्वनिलहरी यांची माहिती करून देऊ शकता. तसेच स्लिंकीद्वारे ध्वनिलहरींचे प्रसारण कसे होते हेही स्पष्ट करा. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते का? मग ती माध्यमं कोणती? तर स्थायू, द्रव आणि वायू. आता द्रव माध्यमातून ध्वनिलहरींचे प्रसारण कसे होते हे दाखवण्यासाठी पुढील कृती तुम्ही करू शकता. यासाठी 5 ते 6 वाट्या घ्या, त्यामध्ये पाणी भरा. पाणी सगळ्या वाट्यांमध्ये भरताना त्याची पातळी वेगवेगळी ठेवा आणि आता पेन्सिलीने वाटीच्या कड्यांवर आघात करायला सांगू शकता. विद्यार्थ्यांना पाण्याचे निरीक्षण करायला सांगा आणि नंतर काही प्रश्न तुम्ही विचारू शकता, जसे पाण्यात तरंग कशामुळे तयार झाले, वाटीच्या कडांवर आघात करतो म्हणजेच काय करतो, प्रत्येक वाटीतून एकसारखाच आवाज येतो का, पाण्याची पातळी वेगवेगळी असल्याकारणामुळे काय झाले, स्थायू आणि द्रवपदार्थांच्या गुणधर्मामुळे ध्वनीच्या प्रसारणावर काय परिणाम होतो हे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता. आणि आता वायू माध्यमातून ध्वनीचे प्रसारण कसे होते हे तुम्ही पुढील कृतीद्वारे दाखवू शकता. त्यासाठी लागणारे साहित्य आहे बाटलीचा वरचा भाग, 1 फुगा, 2 रबर बँड, कागदाचा रोल आणि कात्री. प्रथम फुग्याच्या तोंडाला 1 कागदाचा रोल रबर बँडच्या साह्याने घट्ट लावून घ्या. फुग्याला 1 छिद्र करून घ्या आणि बाटलीच्या तोंडाला फुगा रबर बँडच्या साह्याने लावून घ्या. रोलची बाजू आता तोंडात घालून त्यात फुंकर मारा. विद्यार्थ्यांना कृतीतील विविध बाबींचे निरीक्षण करायला सांगू शकता आणि त्यावर थोडी चर्चा करू शकता. शिवाय विद्यार्थ्यांच्या रिकाम्या वेळेत निर्वात पोकळी म्हणजे काय, निर्वात पोकळीतून ध्वनीचे प्रसारण होते का याविषयी माहिती वाचायला लावू शकता. सत्राच्या शेवटी विषयाची उजळणी करून घेण्यासाठी तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, जसे ध्वनी निर्माण कसा होतो, ध्वनी प्रसारणासाठी कोणकोणती माध्यमे आहेत, शिवाय ध्वनी प्रसारण कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त आणि कोणत्या माध्यमातून सर्वात कमी होते आणि याचे कारण काय. मला आशा आहे कृतीद्वारे शिकवताना तुमची अध्यापनशैली प्रभावी बनेल आणि विद्यार्थ्यांना अवघड वाटलेल्या संकल्पना तुम्ही सोप्या पद्धतीने शिकू शकाल.
या कृतीमुळे विद्यार्थी देखील वर्गामध्ये सक्रिय सहभागी होतील आणि त्यांच्या विचारांना चालना मिळेल. या संपूर्ण पाठाचे लिखित पाठनियोजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही देखील तुमच्या वर्गामध्ये या सगळ्या कृती करू शकता आणि तुम्हाला कसा अनुभव आला हे आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.